नंदुरबारच्या सातपुड्यातल्या दुर्गम भागात मुलांना शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय आणि ही बाब लक्षात आल्यानंतर आता नंदुरबार पोलिसांनी श्रमदान आणि वर्गणीमधून शाळकरी मुलांना एक छोटा लोखंडी पूल बांधून दिलाय, त्यामुळे आता मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पाड्यावरच्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यामधून जाताना दोरीच्या सहाय्यानं मोठी कसरत करावी लागत होती. जवळपास 12 अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हा पूल बांधलाय. अशा प्रकारे पोलीस दादा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावलेले आहेत. पावसाळ्यामध्ये मुलं पाणी वाहून जास्त तीव्र गतीने आल्यानंतर नदी ओलांडून येताना अडचणी येत होत्या. त्या अडचणीला सामाजिक बांधिलकीच्या जबाबदारीने पाहून नंदुरबार पोलीस दलाने जे आम्हाला पूल दिलेले आहे त्याचा त्याबद्दल आम्ही निश्चितच त्यांच्या मनापासून आभारी आहोत. वाटेतल्या नदी नाल्यांमध्ये पाणी आणि पूर आल्यामुळं त्यांना पाण्यातून जावं लागतं, त्यामुळं मुलांना शिक्षणाच्या बाबतीत अडचणी निर्माण होत आहेत असं लक्षात आल्यानंतर आम्ही काही परिचित लोकांना विनंती केली, त्यांच्याकडून त्या पुलासाठी जे साहित्य जमा केलं आणि तो पूल तयार करून आज आम्ही इथं ह्या विद्यार्थ्यांसाठी खुला केलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे